सोसायटी ऑफ इंडियन मरीन आर्टिस्टच्या वतीने समुद्राचं सौंदर्य अर्थात सागर किनाऱ्यावरील जीवन कसं असतं त्यावर आधारित चित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व कला दालनात भरवण्यात आलंय भारतातील समुद्र किनाऱ्यावरील घरे किल्ले मंदिरे स्मारक आणि मच्छीमार करणाऱ्या खेडेगावचा परिसर आणि सागरातील झाजे अशा विलोभनीय मनाला ताजे आणि प्रसन्न करणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व कला दालनात भरवण्यात आले हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे समुद्रावरील जीवन समुद्राचं सौंदर्य कसं असतं हे या चित्रांच्या माध्यमातून प्रतीक टंडन यांनी सांगितलं आहे हे पूरी समुद्र के ओपर पेंटिंग है जो अंग्रेजी में हम लोग के बोलते हैं और यहाँ पे पच्चीस आर्टिस्ट अँड पांच बच्चों की पेंटिंग्स हैं और हम लोग को समुंदर हम लोग को बहुत दिलचस्प लगता है उसका हर मिनट वो उसका रंग उसकी विषय वो पूरा बदलता रहता है इसलिए हम लोग को अंदर से चाहत होती है कि हम लोग वो हम लोग व्यक्त करें हमारी संस्था बनी 2002 में उसका इन, वो उसका इनाग्रेशन उसका हज़ार 2002 में हुआ तब से हर साल हम लोग एग्जिबिशन करते हैं साल में एक बार लोगों को बहुत पसंद आता है सीनियर आर्टिस्ट भी हैं जो जिनको ये पेंटिंग्स बहुत पसंद आती हैं और हमारे कुछ आर्टिस्ट हैं जैसे शैलेश सोनावनी सर हैं वो इंटरनेशनल लेवल पे उनको प्राइजेस भी मिले हैं हमारे यहाँ पे जॉइंट सेक्रेटरी हैं जिनकी हर साल पेंटिंग सेल होती है तो हमारे सब प्रोफेशनल मोस्टली प्रोफेशनल आर्टिस्ट हैं यह प्रदर्शन चित्रकार सोनावने हीना भट्ट नंदकिशोर धारनेकर होशनार केकोबात प्रतीक टंडन आणि शालेय विद्यार्थी चित्रकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता यामध्ये अॅक्रिलिक वॉटर कलर अशा विविध माध्यमांद्वारे काढलेल्या सागरी चित्रे आणि सागरी छायाचित्रे यांचा समावेश करण्यात आला आहे प्रतिसाद अतिशय छान आहे आणि मेनली हे सीस्केपवर हो आहे म्हणजे पाण्याच्या रिलेटेड आहे कारण का ही जी संस्था आहे जी एस सीमा म्हणून आहे सोसायटी ऑफ इंडियन मरीन सोसायटी ऑफ इंडियन मरीन असोसिएट ती संस्था ही इंडियन मरीन आणि मर्चंट नेवी यांचे जे कलाकार आहेत यांच्यामध्ये तर त्यांना ते उत्तेजन देण्यासाठी यांनी ही प्रदर्शन बनवलेलं आहे भरवलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि जास्ती करून फॅमिलीचे लोक बायसाठी आम्हाला अप्रोच होत आहेत अतिशय चांगला आणि यांनी एफर्ट मिस्टर टंडननी खूप एफर्ट्स घेतले ही इज अ सेक्रेटरी